यस मॅडम थँक यू यस सदर घटनेचा माझ्या मानसिक शारीरिक परिस्थितीवर खूप मोठा परिणाम झाला होता बीपी शुगर वाढला होता त्यामुळे मी माझे 2 दिवस फोन बंद ठेवले होते लोक खूप विचारत होते तुम्ही कशा आहे काय बरे आहे आणि त्यामुळे मग मी आई पण माझी घाबरली होती आईला शिफ्ट करायचं होतं मला मुलांना मुलींना शिफ्ट करायचं होतं त्याच्यासाठी मग मी आईला शिफ्ट करण्यासाठी आणि फोन बंद ठेवला 2 दिवस माझी प्रकृती ठीक नसल्याने आणि काही चॅनलवाल्यांनी मला बदनाम करायचा प्रयत्न केला की मी फरार आहे किंवा काय आहे मी फरार वगैरे नाही आहे मी महिला बालकाचा काळजी करे महिलांना बालकांना न्याय देते मी फरार व्हायचं काही कारण नाही आहे आणि तसंच मला भीती वाटत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांच्या नावाने मी अर्ज तयार केलेला आहे आज सुट्टी असल्याने तो अर्ज मला देता येत नाही कारण ह्या गुन्ह्यामध्ये माझ्या जीवितात धोका होण्याची शक्यता असल्याने मी साहेबांकडून मला संरक्षण त्यांच्या सरकारतर्फे मिळावं अशी मी कौतळीची नम्र विनंती त्या अर्जामध्ये केली आहे म्हणजे तुम्ही हा अर्ज उद्या देणार आहात की उद्या देणार आहे मॅडम नेमकं त्या दिवशी काय झालं मॅडम तर पाय दुखत होता म्हणून त्यांनी मला गाडी चालवायला सुरुवातीला दिली होती मग पाठीमागून त्याचा खरखर आवाज आला गाडीच्या मागचं ते कोणी निघून पडालं होतं नंतर मॅडमचा मुलगा ओरडला तू का गाडी चालवत नाही मग नंतर मॅडमनी सुरू बायपासच्या नंतर गाडी घेतली आणि पाठीमागून 2 चाकीवरून 2 मुलं आली आणि पेट मारल्यासारखं त्याला आरशाचा पट मारलेला फारसा तुष्ट झाला मग ते त्यांच्या मॅडमसोबत वादावादी करत होती तुला गाडी मी चालवायला येत नाही का येत नाही तू कशाला गाडीत बसली मागं कोणा तुझ्या मुलाला येत नाही का मग त्या मला चुकून बोलतोय मी यशस्विनीची महिला अध्यक्ष आहे माझं नाव असं आहे मग मी तो असं चारून आलं आहे का मी तर ते आमदारला फोन करतो पोलीस स्टेशनला फोन म्हणून माझा फोन चालू होता माझ्या फॅमिली डॉक्टरची तुम्ही वडून घेतला आणि मग नंतर मग सांगत होतं की असं असेल तर फोन तर 2 लोक आले तसं तसं त्यांचं मग बोलणं होतं मी आणलं मॅडम माझा फोन आहे मग मी फोन घेतला काढून त्यांच्याकडून तो पण त्या मुलाने त्यांना मागं ढकललं आणि मॅडमचा पण हात मिळाला तर मला प्रयत्न त्याला मारामारी चालली होती पाठीतून नंतर फक्त मॅडमची आई ओरडली आई ओरडल्यानंतर मी माझा फोन बंद केला आणि मग पाहिलं तर त्यांची जीप बाहेर आली होती मी 100 नंबरला फोन केले तिथून येत होतं की नॉट रिचेबल आणि एक डाबा पोलीस मदतीला येत नव्हतं त्यांच्या मुलाने 108 फोन केले होते महिलांनी गाडीतून निर्णय घेतला की पाठीमागून करून कोणी आपल्याला खाली तरी ढकलून देऊ शकतो तिघांचा जीव धोक्यात आहे मग त्या मॅडमला आम्ही रेखा मॅडमला त्यांच्या मुलाने मी पलीकडच्या बाजूला शिफ्ट केलं मी गाडी चालवायला घेतली आणि गाडी फास्ट चालवत आम्ही टोल नाकापासून आलो ॲम्ब्युलन्स तिथे आली होती नंतर ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट केलं आणि हॉस्पिटलमध्ये आणून दाखल केलं सिव्हिल हॉस्पिटलला आता तुमचा पोलिसांनी आज जबाब घेऊन घेतला एकंदरीत काय विषय होता काय विषय होता काही कल्पना नाही पण मी माझा जबाब सगळा दिला मम्मी कशासाठी गेलो होते पुण्याला कशासाठी गेलो होत्या त्या मला वारंवार पाय दुखतोय तर मला गाडी चालवते चला चला म्हणून त्या कोर्स करून मला घेऊन गेल्या सांगितलं मी सगळं त्यांना तुमचा आज जबाब झाला आहे त्यांनी पुन्हा चौकशीसाठी आपल्याला बोलवलं आहे का म्हणजे उद्या किंवा पोलिसांनी काही चौकशीसाठी पुन्हा बोलवलं आहे का किंवा चौकशीला मी काल आले होते आज आले उद्या परत बोलवले त्यांच्या आईचे त्यांचे पाय त्यांचा पण दुखत होता ना आईचा पाय मोडलेला होता गुडघ्याला प्रॉब्लेम होता ते तपशील डॉक्टरकडे उपचारासाठी गेलो होतो मी माझ्या कामासाठी सोसायटीच्या मीटिंगला गेलो होते म्हणजे तुम्ही काल आज आणि उद्या चौक म्हणजे काल पण चौकशीला आला होता आज पण आला आहात आणि उद्या पण येणार आहात असं थँक्यू